नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 5 नोव्हेंबर 2021 महाराष्ट्राच्या विविध भागात कापसाला काय भाव मिळत आहे ते बघणार आहोत। सर्वप्रथम बघूया अमळनेर जळगाव 8,300 ते 8,600 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, पुलगाव 8,700 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, किनवट नांदेड 8,300 ते 8,500 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, भुसावळ 8,600 ते 8,700 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, हिंगोली 8,400 ते 8,600 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, बुलढाणा 8,700 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, नाशिक 8,400 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, अमरावती 8,400 ते 8,700 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, गेवराई बीड 8,500 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, यवतमाळ 8,300 ते 8,700 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, आदिलाबाद तेलंगणा 8,500 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, धुळे 8,700 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, मानवत परभणी 8,400 ते 8,800 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, घाटंजी 8,600 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, अकोला 8,600 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, सोयगाव 8,300 ते 8,500 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। मार्केटमध्ये होणारी आवक आणि गुणवत्तेनुसार कापसाच्या भावात 300 ते 400 रुपयापर्यंत फरक पडू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या। आपण सर्व कापूस भाव बघत आहोत, पण त्यामागचे शेतकऱ्याचे कष्ट सांगायला विसरतो। यावर्षी मावा, तुडतुडे, पांढरीमाशी, बोंडअळी, अतिवृष्टी यामुळे खूप नुकसान झालेले आहे। 1 क्विंटल कापूस वेचणीसाठी सरासरी 1,000 ते 1,500 रुपये खर्च येतो। या सर्व गोष्टीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे आणि उत्पादनासुद्धा घट झाली आहे, यामुळे कापसाला 10,000 भाव जरी मिळाला तरी कमीच आहे।